शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पंढरपूर मध्ये चांगल्या कंपनीची दुचाकी 4000 विकायला आला आणि दुचाकी चोरांची टोळी अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकली। या टोळीकडून 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात यामुळे पंढरपूर पोलिसांना यश आले आहे। या साताऱ्यातील चोरांकडून 11,70,000 रुपयांच्या 23 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणातील युवराज निकम या सातारा जिल्ह्यातील अट्टल आरोपीवर घरफोडी दुचाकी चोरी सारखे 80 गुन्हे दाखल आहेत। भिकाजी दादा अवघडे, युवराज अकोबा निकम, किशोर कुमार जगदाळे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत। दुचाकी चोर संदर्भात 20 नोव्हेंबर रोजी एक गुन्हा शहर पोलिसात दाखल झाला होता। या दरम्यान पंढरपूर येथील कॉलेज चौकात येथील भिकाजी अवघडे हा दुचाकी विक्रीस आला असून गिरायकाच्या शोधात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी अपराध क्रमांक 713/2021 एक बाईक चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता। त्या अनुषंगाने पोलीस पंढरपूर शहरचे PI अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे API मुग्धुम व त्यांच्या टीमला आपण तपासाबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या। काही दिवसांपूर्वी पंढरपूर शहर येथील KPP चौकामध्ये एक व्यक्ती हा स्वस्तामध्ये 2-व्हीलर विकत आहे याबाबतची माहिती API मुग्धुम व त्यांच्या टीमला प्राप्त झालेली होती। त्या अनुषंगाने त्या व्यक्तीकडं आपण चौकशी केली असता ती 2-व्हीलर त्यांनी सातारा या ठिकाणाहून चोरून आणल्याबाबतचे आपल्याला सांगितले होते। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे जे इतर 2 मित्र होते, दोघे राहणारे साताऱ्याचे आहेत, त्यातील एक आरोपी सध्या माळशिरस या ठिकाणी राहत होता, यांच्याकडून आणल्याबाबतची त्यांनी कबुली दिलेली आहे। एकंदरीत तपासांती यातील आरोपी क्रमांक 1 आहे, याच्याकडनं आपण 4 2-व्हीलर, आरोपी क्रमांक 2 याच्याकडनं 2 2-व्हीलर आणि आरोपी क्रमांक 3 याच्याकडनं 16 2-व्हीलर्स अशा जवळपास 23 2-व्हीलर्स आपण या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत।